नमस्कार मित्रांनो, माझे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व मित्रांचे न सहर्ज स्वागत आहे. आज मी तुम्हाला धनप्राप्तीचा एक असा उपाय सांगणार आहे की तो केल्यानंतर तुमचे पैसे संबंधित ज्या पण अडीअडचणी येतात ते सहजासहज येणार दूर होतील. कारण कसं होतं की माणसाच्या आयुष्यामध्ये ना पैशाशिवाय कोणतीच गोष्ट होऊ शकत नाही. प्रत्येक माणसाला ना जीवन जगण्यासाठी ना पावलं पावलं ना पैशाची आवश्यकता असते, पण तो पैसा ना सहजासहज उपलब्ध होत नाही. किंवा आपण ना लाख मेहनत करून देखील ना आपल्याला म्हणावं तसं नाही यश येत नाही. पण ज्योतिषशास्त्रामध्ये काही असे छोटे छोटे उपाय आहेत ना की ते जर आपण केले ना आणि ते उपाय जर आपण पूर्ण श्रद्धाने विश्वासाने केले ना तर आपल्या पैशासंबंधी अडचणी सहजासहज ना दूर होतील आणि तुम्हाला ना म्हणावं तेवढा पैसा पण ना सहजासहज ना उपलब्ध होईल. तर चला मित्र, मी तुम्हाला तो उपाय सांगतो. हा उपाय सांगण्याअगोदर तुम्हाला मी एकच नम्र विनंती करेल की तुम्ही जर आत्तापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल ना तर सबस्क्राईब करून घ्या, सोबतच घंटेचं बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझे पुढचे येणारे व्हिडिओ ना सहजासहजी प्राप्त होतील. तर चला मित्र, मी तुम्हाला तो उपाय सांगतो. हा उपाय ना तुम्हाला मंगळवारी करायचा आहे. मंगळवारी ज्यावेळेस तुम्ही सकाळी स्वच्छ आंघोळ वगैरे करून तयार होताल ना त्यावेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे की तुमच्या आजूबाजूला जर पिंपळाचं झाड असेल ना तर त्या पिंपळाच्या झाडापाशी जायचं आहे. त्या पिंपळाच्या झाडाला जाताना तुम्ही एक तांब्यामध्ये पाणी, दोन अगरबत्ती आणि ना एक तुपाचा दिवा घेऊन जा. तो घेऊन गेल्यानंतर तुम्हाला आहे ना पहिले पिंपळाच्या झाडाला ना पाण्याचा आहे ना अर्ध द्यायचा आहे. त्यानंतर तिथं दोन अगरबत्ती आणि एक तुपाचा दिवा लावून आहे ना पिंपळाच्या झाडाची ना पूजा करायची. ती केल्यानंतर तुम्हाला आहे ना श्रद्धेने ना त्या पिंपळाच्या झाडाचे आहेत ना 22 पानं आहेत ना तोडायचे आहेत. आणि तोडताना एक काळजी घ्यायची की ते पानं आहेत ना अखंडित आणि आहे ना पूर्ण आहे ना कुठेही तुटल्या फुटलेलं आहे ना असू नये. ते घेऊन येणं तुम्ही ना घरी यायचे. घरी आल्यानंतर ते पाणी आहे ना स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि पूर्व दिशेला आहे ना तोंड करून आहे ना तुम्हाला त्या पिंपळाच्या पानावर आहे ना आपलं जे चंदन असतं ना त्या चंदनाने ना राम लिहायचं आहे. त्या 22 पानावर आहे ना राम लिहून आहे ना ते तुमच्या जिथं पण आहे ना हनुमानजींचं मंदिर असेल किंवा मारुतीरायांचं जिथं मंदिर असेल ना तिथं ती 22 पानं आहेत ना त्यांच्या पायापाशी ना ठेवून द्यायची आणि तुमच्या ज्या पण धनसंबंधी अडचणी आहेत ना त्यांना सांगायची. आता थोड्याच दिवसात असा अनुभव येईल की तुमच्या ज्या पण पैशासंबंधी अडचणी आहेत ना ते सहजासहज ना दूर झालेले असतील आणि तुम्हाला म्हणावं तेवढा पैसा ना सहजासहज ना उपलब्ध होईल. तर तुम्ही हा उपाय करून बघा. हा उपाय जर समजण्यात काही अडीअडचणी असतील तर मला नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये विचारा, मी त्या सांगण्याचा तुम्हाला नक्कीच प्रयत्न करील. तसेच माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा, जेणेकरून मला पुढचे व्हिडिओ बनण्यास ना मोटिवेशन भेटेल. तर चला मित्र, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.